आता वास्तव संख्या पाहण्याच्या अगोदर आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यासाठी आपण अगोदर सुरुवातीला पाहू नैसर्गिक संख्या संच. आता नैसर्गिक संख्या म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या संख्या येतात? तर त्या आहेत मोज संख्या. मोज संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 डॅश डॅश अनंतापर्यंत. त्याच्यानंतर आहे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे का? तुमच्या नैसर्गिक संख्या आणि शून्य या दोन्ही संख्यांचा जो संयोग संच असतो त्या संयोग संचाला पूर्ण संख्या संच असे म्हणतात. त्याच्यानंतर पाहणार आहोत पूर्णांक संख्या संच. आता पूर्णांक संख्या संच म्हणजे काय? आपण पाहिलं पूर्ण संख्या म्हणजे 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. पूर्णांक संख्या म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर, ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या सर्व संख्यांच्या संयोग संचाला पूर्णांक संख्या संच असे म्हणतात आणि तो कॅपिटल आय अक्षराने आपण दर्शवतो. त्याच्यानंतर येतं तुमची परिमेय संख्या संच. आता परिमेय संख्या संच म्हणजे काय? की जी संख्या तुम्हाला पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येते. पी आणि क्यू हे दोन्ही पूर्णांक असले पाहिजे आणि क्यू ची किंमत ही शून्य नको. क्यू इज नॉट इक्वल टू 0. क्यू हा शून्य नसेल तर पी छेद क्यू या संख्येला तुम्ही परिमेय संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, मी इथं दिलेलं आहे -5y2 0.16 3/2 - 1/4 या सर्व परिमेय संख्या आहे. आता परिमेय संख्या नंतर येणाऱ्या संख्या आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या तुम्हाला अखंड आवर्ती दशांश रूपात मांडता येत नाही. फॉर एक्झाम्पल पाय, √2, √3 या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहे. आणि त्याच्यानंतर येतो वास्तव संख्या संच, तो आपण कॅपिटल आर या अक्षराने दाखवतो. वास्तव संख्या संच म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये तुमच्या परिमेय संख्याही येतात आणि अपरिमेय संख्या सुद्धा येतात. तुम्हाला या डायग्रामच्या साहाय्याने तुमच्या लक्षात येईल नैसर्गिक संख्या संच त्याच्यात 0 ऍड केला की तुमचा हा पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. त्याच्यात मायनस ऋण संख्या जर ऍड केल्या, या दोन्ही संख्या संचात जर ऋण संख्या संख्या ऍड केल्या तर तुमचा पूर्णांक संख्या संच होतो. आणि त्याच्यानंतर परिमेय संख्या जर या पूर्ण याच्यात ऍड केल्या तर आणि अपरिमेय संख्या ऍड केल्या तर तुमचा वास्तव संख्या संच तयार होतो.